डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आई या यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकिता तुमचं स्वागत करते। आज आपण अगदी 3 पदार्थ वापरून आईस्क्रीम कसे करायचे ते बघणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण मध्ये मध्ये मी जे टिप्स सांगितले आहेत त्या टिप्स पूर्ण वापरा, त्यामुळे तुमचे आईस्क्रीम अगदी क्रीमी आणि दुकानासारखे होईल। त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करून घेतला आहे। यामध्ये मी अर्धा लिटर दूध टाकून घेत आहे, फुल क्रीम मिल्क आहे आणि मी टेट्रा पॅक वापरला आहे, त्यामध्ये कसली भेसळ नसते त्यामुळे ते खूप घट्ट असं दूध असतं। चला तर हे आता आपण उकळवून घेणार आहोत। गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आपल्याला आणि दुधाला उकाळी आली की गॅस लो करायचा आहे आणि आपल्याला दूध चांगले उकळवून घ्यायचे आहे 5 ते 7 मिनटं। त्याची वरती आलेली जी साय वगैरे असते ती देखील यामध्ये मिक्स करायची आहे आपल्याला, त्यामुळे दूध चांगलं ठीक होतं। आता आपण ह्यामध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे गोड आवडतं त्याप्रमाणे साखर टाकून घ्यायची आहे। हे बघा, मी इथे 1 वाटी साखर घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। आता आपल्याला साखर देखील ह्यामध्ये वितळवून घ्यायची आहे। सारखा चमचा मारत राहायचा, त्यामुळे दूध घट्ट होण्यास मदत होते। आणि आता आपण ह्यामध्ये आणखीन एक पदार्थ टाकणार आहोत, तो म्हणजे कॉर्नफ्लावर। मी इथे 1 चमची कॉर्नफ्लावर घेतला आहे आणि त्यामध्ये आपण रूम टेम्परेचरचं जे साधं दूध आहे ते टाकणार आहोत। थंड दूध नाही घ्यायचं किंवा गरम दूधही नाही घ्यायचं, रूम टेम्परेचरचं जे दूध आहे ते घेणार आहोत आपण। आणि ते चांगलं मिक्स करून एका चमच्याने आपलं उकळलेलं दूध हलवायचं आणि त्यामध्ये कॉर्नफ्लावर टाकायचं, म्हणजे गुठळ्या होणार नाही। हे बघा ह्याप्रमाणे, आणि ते देखील आपल्याला चांगलं मिक्स करून छान उकळवून घ्यायचं आहे। ह्यामुळे काय होणार, आपलं जे आईस्क्रीम आहे ते चांगलं घट्ट होणार। तुम्हाला मी दाखवते आता आपलं हे जे मिश्रण जे आहे दुधाचं ते किती चांगलं घट्ट होतं आहे। हे बघा, आता दाट होत चाललं आहे चांगलं। आणखीन एकदम लो फ्लेमवरती ठेवूनच आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता मी 5 ते 10 मिनटं शिजवून घेतलं आहे। हे बघा किती घट्ट झालं आहे। आता आपल्याला हे सर्व छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये तुम्ही क्रीम टाकू शकता किंवा घरामध्ये आपण जे दूध आणतो ते दूध उकळवल्यानंतर जी साय निघते ती साय ह्यामध्ये टाकली तरीसुद्धा चालेल, किंवा मग बाजारामध्ये जी क्रीम उपलब्ध असतं ते टाकलं तरी देखील चालेल। चला तर ही साय देखील यामध्ये मिक्स करून घेऊया, त्यामुळे आपला आईस्क्रीम जास्त क्रीमी होतं। आता आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे माझ्याकडे एक विस्कर पण आहे, त्याने देखील तुम्ही मिक्स करू शकता किंवा मिक्सरमध्ये तुम्ही हे फिरून घेऊ शकता। मी हे मिक्सरमधूनच फिरून घेणार आहे। अगदी थोडंसंच फिरवायचं आहे आपल्याला की ते छान असं एकत्र होतं आणि थोडंसं फ्लफी असं आपलं मिश्रण तयार होतं। तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही एअरटाईट कंटेनर घ्यायचा आणि त्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं। कधीकधी एअरटाईट कंटेनर असला तरी आईसचे क्रिस्टल बनतात, त्यासाठी आपण ह्याला वरतून कवर करून घेणार आहोत। माझ्याकडे एक प्लॅस्टिकची बॅग आहे, ती आपण ह्यावरती लावून घेणार आहोत आणि त्याने कवर करून डबा बंद करून फ्रीजरमध्ये आपण 6 ते 7 तासासाठी ठेवणार आहोत। 6 ते 7 तास झाले आहेत, त्यानंतर मी तुम्हाला डबा ओपन करून दाखवते। आपलं आईस्क्रीम चांगलं घट्ट झालं आहे, तुम्ही बघू शकता चांगलं क्रीमी असं आईस्क्रीम झालं आहे। पण त्याला दुकानासारखं स्ट्रक्चर येण्यासाठी आपण ते पुन्हा एकत्र करून मिक्सरच्या जारमधनं पुन्हा फिरवून घेणार आहोत। मिक्सर खूप फास्ट नाही फिरवायचा, मध्ये मध्ये थांबत थांबत मिक्सर फिरवून घ्यायचा आहे आपल्याला। हे बघा, हे देखील आपलं मिश्रण तयार आहे। आता मी ह्याचे 2 फ्लेवर करते। हे मी अर्ध पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून देते, एक ओव्हरनाईट ठेवायचं आहे आपल्याला 10-12 तास। आणि आता ह्याच्यामध्ये मी चॉकलेट सिरप घालून ते देखील पुन्हा मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आणि त्याचा देखील डबा 10-12 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवत आहे। मी ओव्हरनाईट आईस्क्रीम फ्रीजरमध्ये ठेवलं होतं। हे बघा, तुम्ही बघू शकता किती क्रीमी असं आपलं आईस्क्रीम तयार झालं आहे। हे बघा, एकदम छान दुकानासारखं दिसत आहे आणि घरामधल्या उपलब्ध साहित्यामध्ये अगदी क्रीमी असं आईस्क्रीम आपण बनवू शकतो। जसं दुकानामधलं मिळतं तसंच आईस्क्रीम बनलं आहे आणि हा चॉकलेट सिरपचं देखील आईस्क्रीम बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकता खूप छान आणि क्रीमी असे आपले आईस्क्रीम बनवून तयार आहे।
आणि खाताना देखील खूप छान लागतं. तुम्हाला ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे टाकू शकता. मी वरतून चॉकलेट आईस्क्रीमवरती चॉकलेट सिरप टाकून घेतला आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आजचं अगदी 3 पदार्थ वापरून केलेलं आईस्क्रीम तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू.